यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 जास्त आमदार निवडून येणार नाहीत. नारायण राणेंचं भाकीत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वपणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते शुक्रवारी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. आणि यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. कुडाळ तालुक्याची ही भाजपची भव्य बैठक असून निलेश राणे निवडून येणं आवश्यक आहे हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तेव्हा निलेश राणे हे आमदार होतील आणि यामध्ये शंका नाही. सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या राजकारणात फार झळकतोय. सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे असून सर्व विरोधक टीका करत आहेत. ही टीका वैयक्तिक नसून आपल्या विकासावर आहे असं नारायण राणे यांनी म्हटलंय. ही उपस्थिती पाहता निलेश राणे 100% जिंकून येणार हे दाखवणारा हा मेळावा आहे. दादा तुम्ही 90 आमदार झाला तेव्हा भाषणामध्ये एक मंत्र म्हणालात की 90 आमदार झालो त्यावेळेला 4 जणांचे कुंडले काढायला सांगितले होते. नेमके कोणकोणते त्याच्यामध्ये? नाही काही हयातीत नाही म्हणून मी वगळले. त्या शरद पवार एक होते कळा ना. आणि त्यावेळा सभागृहात जे वरिष्ठ होते त्यापैकी काही हयात त्या ते मुंडे साहेब पण होते. जरी BJP मी तेव्हा शिवसेनेत त्या कुडल्यांचा उपयोग बराच झाला माझा. मी आत्ताच्यांना कळावं की मी माझं राजकारण खेळायची पद्धत कशी आहे ना म्हणून मी ते सांगितलं. काय म्हणा तू आवडत चाललाय तू नाही तुझी ताकद काय नाहीये. आणि आम्ही ती हे काय म्हणतो इंडस्ट्री आम्ही करून दाखवणार आणि तिथे रत्नागिरी कोकणातल्या तरुणांना तरुणा नोकऱ्या देणार. दादा तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे 13 तारखेला सभा घेणार आहेत का? हां मग माझी 13:30 तारखेला माझी असणार सभा 100%. त्याची झाली का माझी असणार. आणि अपशब्द बोलला ना तर मला एकच रस्ता आहे हेलिकॉप्टरने जाऊ नको ना बाय रोड जाऊन दाखव. तुला ब्रेकिंग न्यूज दिली बस ऐकी. दादा घराणेशाहीवर आपला आरोप होतो काय सांगाल मला? त्याचं उत्तर दिलं ना बाबा. घराणेशाही निलेश पहिला खासदार होता नितेश यादव 2 वेळा आमदार आहे आणि मी कंटिन्यू 35 वर्ष आहे. तर कशी घराणेशाही होऊ शकते? आणि उत्तम राजकारणी जनसेवा लोकहित करणारे असतील ना त्या घराणेशाहीचं नाही होत. आता इंदिरा गांधीची गांधी फॅमिली बोलत तर पवारांची बोलत तर ती घराणेशाही नाही का? आहे ना. सध्या तुम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा करताय. तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा महायुतीला कितपत फायदा होणार? महायुतीचे या जिल्ह्यातले सगळे उमेदवार येणार सगळे मोठ्या मताधिक्याने 40,000 वर मताधिक्य तिघांनाही असू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सिंधुदुर्ग.